रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासे येथील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आणि विद्यालयातील विविध उपक्रमांचे उद्घाटन बुधवारी झाले. रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमधील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या आर्थिक सहाय्यातून सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रशांत फेगडे, व्यवस्थापक राजू झिरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रभाकर मुंबईकर, रेश्मा पाटील, संदेश ठाकूर, देवीदास मडवी, नामदेव ठाकूर, माजी सरपंच अनंत पाटील, सरपंच हेमंत पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला घरत, वंदना म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे, जनाभाई घरत, उषाताई म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून शाळेत सुरू करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. 1 मार्च पासून या परीक्षा सुरू व्हायच्या, 10वीच्या 12वीच्या आता सुरू होत आहेत, तर अजून याच्यामध्ये वेळ घालवू नका. आपल्याला मार्क्स हे पाहिजेलच. इतर कलर जायचं असलं तरी देखील, इतर उद्योग करायचा असला तरी 10वी आणि 12वी हा जो पाया जो आहे तो तुझा मजबूतपणानंच तुम्ही त्यातून बाहेर जायला पाहिजे. शिक्षक वर्ग तो मेहनत घेते, गुरुकुल अमुक तमुक सर्व करून जे काही क्लासेस घेतलं जातं ते शिक्षकांच्या करता नाही, कुणाकरता आहे, आपल्याकरता, विद्यार्थ्यांकरता. कुणाकरता आहे, आपल्याकरता, विद्यार्थ्यांकरता. आणि आपण जे शिकतोय तो आपल्या आईवडिलांकरता नव्हे. आई वडील पाठवतात म्हणून शाळेत आपलं इतकं करून नाही चालणार, तर आपल्याला आपलं भवितव्य घडवायचं आहे. त्या दृष्टीनं हे वय जे आपलं आहे ते 14 ते 20 पर्यंत जे असेल, 8वीला विद्यार्थ्याला 15-12-14 वर्षात असतो, तर ते वय जास्त महत्त्वाचं आहे. मला खात्री वाटते की सरांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही हे सर्व कराल.